नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्टॅटिक कॉमर्स आवरमध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरतीच्या 4 जुलैला झालेल्या एक्झाम पेपरचे ॲनालिसिस बघणार आहोत, ठीक आहे मित्रांनो। आणि जे आधीच्या पेपरचे ॲनालिसिस झालेले आहे ते तुम्हाला इथे वरती आय बटनवर क्लिक करून मिळून जाईल, ठीक आहे। आधी झालेल्या क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस आणि ज्या मित्रांनी आपल्याला हे क्वेश्चन पाठवलेले आहेत त्यांचे मनापासून आभार मित्रांनो, ठीक आहे। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन काय, महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहे, ठीक आहे। ते कोण आहे, सुमित मलिक, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुख्य माहिती आयुक्ताला शपथ कोण देते, तर ते दादा लोकायुक्त, ठीक आहे मित्रांनो। आणि अवघ्या सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, खाली रेड बटन क्लिक करून, म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील, ठीक आहे। थर्ड क्वेश्चन काय, प्रो कबड्डीमध्ये पुणेचा कॅप्टन कोण आहे, तो नितीन तोमर, ठीक आहे। 2018 प्रो कबड्डीमध्ये पुणेचा कॅप्टन नितीन तोमर, ओके। एक नंबरची सगळ्यात उंच प्रतिमा कोणत्या देशात आहे, तर ती आहे चीनमध्ये, ठीक आहे। नेक्स्ट आहे, मालवण विमानतळ बनत आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे ते मालवण विमानतळ बनत आहे, ओके। नेक्स्ट बघूया, ओके। नेक्स्ट काय, शेरशाह सुरीच्या काळात कोणत्या भाषा वापरात होत्या, ठीक आहे। कोणत्या भाषा वापरात होत्या, संस्कृत व पर्शियन या दोन भाषा वापरामध्ये होता शेरशाह सुरीच्या काळात, ओके। नेक्स्ट काय, पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव कोणी केला, तर अहमद शाह अफझल यांनी केला, ठीक आहे। विघटनशील पदार्थ कोणते, ठीक आहे, याचे ऑप्शन आपल्याला माहिती नाही म्हणून आपण याचे एक्झॅक्ट आन्सर देऊ शकत नाही, ठीक आहे, ओके। तर असा क्वेश्चन आलेला होता, काळ्या मातीत कोणते गुणधर्म जास्त असतात, तर पोटॅश, ठीक आहे, म्हणजे पालाशचे प्रमाण जास्त असतात, ओके। ओबीसी सब कास्ट समितीचे अध्यक्ष कोण आहे, तर ते आहे भगवान लाल सहाने, ठीक आहे। नेक्स्ट आहे, आकाशात आकृतीबंध तारकासमूहाला काय म्हणतात, ठीक आहे। तर याचे आपण एक्झॅक्ट आन्सर सांगू शकणार नाही, ठीक आहे, ऑप्शन शिवाय, पण असा क्वेश्चन आलेला होता, ठीक आहे मित्रांनो। चला नेक्स्ट बघूया काय क्वेश्चन, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयनिका पोल कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर ते आहे निशाणेबाजी संबंधित आहे आयनिका पोल, ठीक आहे। महाराष्ट्र उत्पादकता धोरण कधी सुरू झाले, ठीक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल तर याचा आन्सर कमेंट करा, ओके। महाराष्ट्रामध्ये सेकंड फूड पार्क कुठे आहे, तर ते आहे औरंगाबादमध्ये, ओके। दुसऱ्या नंबरचे फूड पार्क हे औरंगाबादमध्ये झाले, ठीक आहे। नेक्स्ट आहे, UNESCO स्थळ कुठ कोणते नाही, ठीक आहे। तर ऑप्शनमधून सांगते, ते ऑप्शन याचे आले, ठीक आहे, असा क्वेश्चन आलेला होता। नेक्स्ट आहे, मसू पाटीलला कशासाठी पुरस्कार मिळाला आहे, ठीक आहे। तर साहित्य अकॅडमी 2018 पुरस्कार हा मसू पाटीलला मिळालेला आहे। नेक्स्ट आहे, इंडियन सबकॉन्टिनेंट डिसिजन सायन्सची थीम काय होती, ठीक आहे। तर ती आहे डाटा ड्रायव्हन डिसिजन मेकिंग इन डिजिटल एज, ठीक आहे, ही थीम आहे। ते CNGवर एक क्वेश्चन होता, ते कलमसॅट ही सॅटेलाइट आहे याच्यावर एक क्वेश्चन आलेला होता, ओके। नेक्स्ट आहे, पद्मश्री 2018 शिक्षण क्षेत्रात कोणाला मिळाला, ठीक आहे। तर पद्मश्री 2018 शिक्षण क्षेत्रात कोणाला मिळाला, ठीक आहे, खूप जणांना मिळाला म्हणून ऑप्शननुसारच सांगता येईल, ठीक आहे मित्रांनो। चला नेक्स्ट बघूया, ओके। नेक्स्ट काय, मुख्य माहिती आयुक्त समितीचे सदस्य कोण असतात, सर राज्यपाल मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते, ठीक आहे। हे तिघे जण आयुक्त समितीचे सदस्य असतात, ठीक आहे। लोकसभा निवडणुकीच्या आयुक्ताचा निवड कोण करतो, ठीक आहे। तर लोकसभा निवडणुकीच्या आयुक्ताची निवड कोण करतो, तर राष्ट्रपती, ठीक आहे, म्हणजे इलेक्शन कमिशनमध्ये। मराठवाड्यात कोठे रेल्वे कोच तयार होणार आहे, तर कोठे होणार, ते होणार आहे लातूरला, ठीक आहे। लातूरला रेल्वे कोच तयार होणार आहे मराठवाड्यामध्ये, ठीक आहे। 2015 शिवछत्रपती पुरस्कार कोणाला दिला, ठीक आहे, हा क्वेश्चन आलेला होता। 25 मुंबई येथे कितवे US-India एव्हिएशन समिट आयोजित केले, तर 6, ओके मित्रांनो। चला तर नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा बघूया काय आलं, ओके। नेक्स्ट क्वेश्चन आहे, रंगाने लालसर असलेला ग्रहाचे नाव काय, तर मंगळ ग्रह आहे, रंगाने लालसर असलेला ग्रह हा मंगळ आहे, ओके। भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था कुठे आहे, ठीक आहे, तर IIT हैदराबाद, BTech साठी आहे ती, ओके। नेक्स्ट बघूया, ठीक आहे मित्रांनो, मराठीमध्ये कोणते क्वेश्चन आलेले होते, ठीक आहे, विशेषणवर 4 क्वेश्चन होते, विरुद्ध अर्थीवर 3 क्वेश्चन आणि समानार्थीवर 2 क्वेश्चन,
विषयाचे प्रकार विचारले तर एक क्वेश्चन असा आला होता, विषयाचे प्रकार किती, तर टोटल 6 आहे आणि मुख्य प्रकार आहे 3 आहे. मित्रांनो नेक्स्ट आहे इंग्लिश सेक्शन. ठीक आहे, इंग्लिश सेक्शनमध्ये कोणकोणते क्वेश्चन आले होते तर एररमधनं 5 क्वेश्चन, वोकॅबलरीमधनं 5 क्वेश्चन, पॅसेज नव्हता आला. त्या क्वेश्चन टॅगवर एक क्वेश्चन हा विचारला गेला होता, इन द वॉइसवर एक क्वेश्चन, आर्टिकलवर 3 क्वेश्चन, ॲडजेक्टिव्ह 2 ते 3 क्वेश्चन, कंजंक्शनवर 2 क्वेश्चन, मॉडेल ऑक्झिलरीवर 1 क्वेश्चन, ठीक आहे, आणि प्रिपोजिशनवर 2 ते 3 क्वेश्चन अशा प्रकारे विचारला गेला. ठीक आहे मित्रांनो, ओके. आणि मॅथमध्ये बघा काय काय विचारलं गेलं. ठीक आहे, पर्सेंटेजवर 3 क्वेश्चन आले होते. ठीक आहे, ॲव्हरेजवर 3 ते 4 क्वेश्चन. ठीक आहे, सिम्पल इंटरेस्ट कंपाउंड इंटरेस्टवर 2 क्वेश्चन, स्पीड डिस्टन्स टाईमवर 1 क्वेश्चन, प्रॉफिट लॉसवर 1 क्वेश्चन, आकृती ओळखावर 1 क्वेश्चन आलेला होता आणि संभाव्यतावर पण 2 क्वेश्चन आलेले होते. ठीक आहे मित्रांनो, आणि हे बघा मित्रांनो मॅथमधलं आपल्याला 2 क्वेश्चन काय आले आहेत ते आहे. याच्यामध्ये आपल्याला रॉंग नंबर ओळखायचा आहे या सिरीजमध्ये. ठीक आहे, तुम्हाला जे आन्सर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सॉल्व करून. ओके, नेक्स्ट आहे 24, 40, 75, 25, 66 आणि 40 याची सरासरी काढायची आपल्याला. ठीक आहे मित्रांनो, या 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करा तुम्हाला येत असेल तर. चला नेक्स्ट बघूया. ओके मित्रांनो, तर आपण बघितलं की 4 जुलैला ऑल शिफ्टमध्ये कोणकोणते क्वेश्चन विचारले गेले, त्यापैकी आपण काही क्वेश्चन आपल्याला मिळाले मित्रांकडून आपल्याला, ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघितले. ठीक आहे मित्रांनो, तुमच्याकडे तर पुन्हा काही क्वेश्चन असेल किंवा तुमचे पेपर आता होणार असेल तर तुम्ही आपल्याला इथे खाली कमेंट करू शकता खाली. ठीक आहे, किंवा या ईमेल आयडीवर तुम्ही तुमचे क्वेश्चन सेंड करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आणि ज्यांचे पेपर आता समोर होणार आहे त्यांना बेस्ट ऑफ लक, पेपर छान सोडवा. आणि तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आपल्या ग्रुपमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळू शकेल. सो थँक्स फॉर वॉचिंग.